सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आपण आज थोडक्यात महान व पंथांचे पंचावतार आणि त्या संबंधाने प्रसन्न होऊन परमेश्वराने आम्हाला जी काही सामग्री दिलेली आहे, ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराने आपल्या मनोधर्मयुक्त त्या जागेला स्पर्श केला, जिथे बसले असतील मनोधर्मयुक्त जे ठिकाण आहेत ते ठिकाण महान वापंथीयांसाठी वंदनीय आहेत। तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दोन वेळेस फिरलेले आहे, परिभ्रमण झालेलं आहे, परंतु ज्या ठिकाणी परमेश्वराचा मनोधर्म आहे, ज्या ठिकाणी परमेश्वराचा मनोधर्म त्या त्या ठिकाणी परमेश्वराने संबंध दिलेले आणि त्याच संबंधाला आम्ही वंदन करतो। संबंध वंदे असं स्वामींनी सांगितलेलं आहे, त्या संबंधाला आम्ही वंदन करतो। त्यामध्ये ही जी महानुभाव पंथाची देवपूजा आहे, यामध्ये सगळ्यात महानुभाव पंथाच्या पंचावतारामध्ये पहिले द्वापर युगामधले श्रीकृष्ण भगवंत आहेत आणि पाच अवतारामध्ये श्रीकृष्ण भगवंताला प्रथम स्थान आहे। तसं पाहता त्यांच्या अगोदरचा अवतार श्री दत्तात्रेय प्रभूंचा आहे। कृतयुगामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंनी अवतार धारण केलेला आहे, परंतु क्रमामध्ये जर पाहिलं तर आम्ही महानुभाव पंथीय जे पहिल्या क्रमांकाला श्री दत्तात्रेय प्रभू आहे त्यांचा जे जे का अगोदर करत नाही तर आम्ही गोपालकृष्णाचा करतो, कारण द्वापारयुगामधले गोपालकृष्ण आणि कृतयुगामधले श्री दत्तात्रेय प्रभू अगोदरचे दत्तात्रेय प्रभू आहेत। परंतु श्रीकृष्णाचा अवतार हा राजमान्य अवतार असल्यामुळे दत्तात्रेय प्रभूंचा अवतार त्यांच्या अगोदरचा असो आहे, परंतु आम्ही कृष्णाला पहिलं स्थान दिलेलं आहे कारण ते राजमान्य आहेत। म्हणून पहिला अवतार श्रीकृष्ण भगवंताचा आहे, दुसरा अवतार आमचे श्री दत्तात्रेय प्रभू। ज्या श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवताराची सुरुवात श्री दत्तात्रेय प्रभूंनी बद्रिका आश्रम या ठिकाणी हिमालयामध्ये जे केलेला आहे आणि या बद्रिका आश्रमाला अनुसया मातेच्या उदरी श्री दत्तात्रेय प्रभूंनी अवतार घेतला। त्यांचं तसं पूर्व त्यांचं नाव सैंग ऋषी होते आणि तेच सैंग ऋषी श्री दत्तात्रेय प्रभू पहिला कृष्ण भगवंताचा अवतार, दुसरा श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार। आणि ज्या दत्तात्रेय प्रभूंनी ज्ञानशक्ती च्या माध्यमातून श्री चक्रपाणी महाराजांना वाघाच्या रूपामध्ये दर्शन दिलं आणि त्याच श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चक्रपाणी महाराजांना, म्हणजे चक्रपाणी महाराज हे फलेठान म्हणजे फलटण या गावचे, फलटणला त्यांचा अवतार कार्याची सुरुवात झाली। त्या परमेश्वराने अवतार धारण केला, परंतु त्यांचा जास्तीत जास्त काळ द्वारकेला गेलेला आहे। त्या चक्रपाणी महाराजांनी ज्या वेळेस पदयात्रेच्या माध्यमातून दिंडीच्या माध्यमातून श्री चक्रपाणी महाराज माहूरला गेलेले आहे, त्याला पोवा म्हणायचे, त्या पोव्यामध्ये श्री चक्रपाणी महाराज ज्या वेळेस माहूर गडावर गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी जाळीमधून एक वाघाचे सिंह गर्जना झाली, त्या जाळीतून गर्जना झाली आणि गर्जना ऐकल्यानंतर सगळे दिंडीतले लोक त्या पव्यातले लोक जे ते सायरा व्हायला पळायला लागले, पण चक्रपाणी महाराज जे होते ते जाग्यावर उभे राहिले। सगळी लोक पळून गेली, श्री दत्तात्रेय प्रभू त्यांच्या जाळीतून बाहेर आले आणि चक्रपाणी महाराज उभे होते। दत्तात्रेय प्रभू जवळ आल्याबरोबर श्री चक्रपाणी महाराजांनी वज्रासनामध्ये बसले आणि दोन्ही हात जोडून श्री दत्तात्रेय प्रभूंना प्रणाम केला। त्यावेळेस आमच्या श्री दत्तात्रेय महाराजांनी व्याघ्राच्या रूपामध्ये श्री चक्रपाणी महाराजांचा एक पुढचा चवडा जो आहे पाय तो श्री चक्रपाणी महाराजांच्या मस्तकावर ठेवला आणि मग आपलं तोंड चक्रपाणी महाराजांच्या कानाजवळ नेलं आणि त्या ठिकाणी आमच्या श्री चक्रपाणी महाराजांना ज्ञानशक्तीचा तिथे संचार श्री दत्तात्रेय प्रभूंनी दिलेला आहे।
आणि मग पहिला अवतार श्रीकृष्ण, दुसरा अवतार श्री दत्तात्रेय महाराज, तिसरे जे अवतार आहेत आमचे श्री चक्रपाणी महाराज, आणि चक्रपाणी महाराज हे तिसरे अवतार आहेत, चौथे अवतार माझे आमचे श्री गोविंद प्रभू। त्या श्री प्रभू बाबांचा अवतार ज्या गोविंद प्रभूला आम्ही श्री प्रभू बाबा म्हणतो, त्यांचा मातृग्राम जिल्हा अमरावती या ठिकाणी अवतार धारण केला आणि मातृग्राम आहे किंवा काटो काटसूर म्हणून एक आहे अशा दोन ठिकाणी त्यांचा संदर्भ आपल्याला भेटतोय। आणि म्हणून या ठिकाणी श्री प्रभू बाबांनी अवतार धारण केला, पण त्यांचं पूर्ण मामांच्या गावी पूर्ण शिक्षण झालं आणि मामांच्याच गावी ते राहू लागले। त्यांचे मामा तिकोपाध्याय, बापोपाध्याय हे त्यांचे मामा होते, फार त्या काळामध्ये पंडित मामा होते, विद्वान मामा होते, विद्वान होते। त्यांच्याकडे बरेचशी गुरुकुळ विद्यार्थी शिकण्यासाठी असायचे आणि श्री प्रभू बाबांच्या अवतार कार्य झाल्यानंतर माता पिता देव त्यांना देव आज्ञा झाली आणि मग त्यांनी मामाच्या इथे त्यांचं संगोपन करण्यात आलं। मामांनी त्यांना आपल्या सन्निधानामध्ये ठेवलं, अतिशय विद्वान ते तिकोपाध्याय विद्यार्थी शिक्षणासाठी होते, पण अशा वेळेस सगळ्या विद्यार्थ्यामध्ये श्री गोविंद प्रभू बाबा आमचे कुंडम रावळ त्यांचं नाव, ते अतिशय विद्वान ईश्वरी अवतार होते, तिथे ज्ञाना अतोट बुद्धिसंपत्ता त्यांना प्राप्त झालेली होती, ईश्वर अवतार असल्यामुळं ती राहणारच। आणि मग ते तिकोपाध्यायांच्या सन्निधानामध्ये राहत असताना तिकोपाध्यायांच्या लक्षात आलं की हा इतका प्रचंड बुद्धिमत्ता त्यांच्या ठिकाणी आहे, आणि ज्यावेळेस आमचे श्री प्रभू बाबा तिथे तिकोपाध्यायांच्या सोबत ज्यावेळेस विद्यार्थ्यासोबत राहत असायचे, विद्यार्थ्याला वर्षामध्ये येत नसायचं, हे एका तासामध्ये ते अभ्यास त्यांचा खुदगत व्हायचा, जे वर्षामध्ये येत नसणार हे तास बी लागत नसायचा गुंडम रावळा श्रीप्रभू बाबांना, इतकी बुद्धिमत्ता होती। पण चमत्कार जर म्हणावं तर ते एक वेळचा प्रसंग आहे, श्री प्रभू बाबा आमचे विद्यार्थ्यासोबत काही गवत आणण्यासाठी गेलेले आहेत, गवताची पेंडी घेतली डोक्यावर धरली आणि डोक्यावर धरल्यानंतर सगळ्यांनी पेंड्या डोक्यावर घेतल्या, आमच्या श्री प्रभू बाबांनी पेंडी उचलली डोक्यावर घेतली, पण डोक्यापासून एक फुटभर अंतरावर अदांतर अशी तरंगत पेंडी श्री प्रभू बाबा जिकडे चालतात तिकडे चाललेली आहे। हे दृश्य सर्व विद्यार्थ्यांनी बघितलं की डोक्यावर पेंडी नाही, डोक्यापेक्षा एक फूट वर आहे, हे असं कसं शक्य आहे। आणि मग जसे जसे श्री प्रभू बाबा चालताय तसे तसे ते हवेमध्ये गवताची पेंडी तरंगती, आणि अशा पद्धतीने श्री प्रभू बाबा आमचे श्री प्रभू बाबा ज्यावेळेस गुंडम रावळ असताना ते जेव्हा आपल्या आश्रमामध्ये मठामध्ये आले त्यावेळेस हे विद्यार्थ्यांनी आपल्या तिकोपाध्यायला सांगितलं आणि गुरुला सांगितलं, बापोपाध्यायला सांगितलं, आणि त्यावेळेस मात्र त्यांना कळून चुकलं हे सामान्य नव्हे, हे गुंडू सामान्य नव्हे, हा एक ईश्वरी पुरुष असेल म्हणून। आणि ते श्री प्रभू बाबा आमचे परमेश्वरपूर म्हणजे रुद्धपूरला राहिले, आमचे हे चौथे अवतार श्री गोविंद प्रभू बाबा, श्री प्रभू बाबा म्हणतात महानुभाव सांप्रदायिक त्यांना, त्यांचं जे कर्मभूमीचं ठिकाण होतं रिद्धपूर अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी तालुक्यामध्ये, त्या अमरावती जिल्ह्यामध्ये रिद्धपूरला त्यांचं वास्तव्य होतं, ज्या गावामध्ये रिद्धीसिद्धी होत्या त्याचा इतिहास श्री रिद्धपुराचा फार जुना आहे, त्या गावामध्ये रिद्धीसिद्धी होत्या म्हणून रिद्धपूर म्हणतात, रिद्धीसिद्धीने संपन्न असणार ते रिद्धपूर। त्यानंतर आमचे श्री प्रभू बाबा आले, श्री प्रभू बाबा आले ते रिद्धपुरामध्ये वास्तव्य त्यांचं बरेच वर्ष सव्वाशे वर्ष म्हणतात राज्य केलं, आणि अशा अवस्थेमध्ये असताना त्या रिद्धपुराला आमचे स्वामी म्हणजे आमचे महानुभाव पंथाचे जे पुरुष आहेत
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महानुभाव पंथाचं खरं दैवत जे आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि ज्या स्वामींनी येथे न उद्धरी तो कहीच न उद्धरी असं त्याचं स्वामींनी सांगितलेलं तेच आमचे चक्रधर स्वामी त्याच परमेश्वरपुराला त्या रिद्धपुराला कधीहीच रुद्धपूर म्हटलेलं नाही. आमच्या गोसाव्यांच्या मुखातून म्हणजे स्वामींच्या मुखातून त्या रिद्धपूरचं गुणगान गायल्या जायचं आणि ते म्हणायचे परमेश्वरपूर आहे कारण तिथे परमेश्वर राहू लागले म्हणून रिद्धपूर नाही रिद्धिसिद्धी नाही तिथे ईश्वर राहतात म्हणून ईश्वर परमेश्वरपूर आहे. आणि स्वामी आमचे कायम परमेश्वरपुराला कोणी जाणार असेल तर आनंदित व्हायचे. परमेश्वरपुरावरून कोणी येत असेल तर आमचे स्वामी त्यांना सामोरे जायचे हे असे आमच्या श्री प्रभू बाबांचे महिमा आहे. आणि श्री प्रभू बाबांच्या नंतरचे जे अवतार आहे ते आमचे श्री चांदेव राऊळ म्हणजेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. फैटणला ज्या चक्रपाणी महाराजांनी अवतार घेतला ते चांदेव राऊळ होते. चक्रपाणी महाराज म्हणजे चांदेव राऊळ. आणि कामाख्या निमित्त पुरत्याग केल्यानंतर हरिपाळाचं त्यांनी प्रेत उठवलं तेच चांदेव राऊळ हरिपाळाचं देह स्वीकारलं आणि परमेश्वर पुराला आल्यानंतर त्यांचं श्री प्रभू बाबांनी ज्ञानशक्ती त्यांना दिली आणि ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्यानंतर त्यांच्या नावात बदल पडला. जे हरिपाळ होते त्यावेळेस सिंगूळ बुरडं खात असताना आमच्या श्री प्रभू बाबांनी चक्रधर स्वामींना बघितलं काया प्रणाम केला आणि हातामध्ये असणारं सिंगूळ ज्याला आपण गुडशिव म्हणतो वगैरे असे जे आहेत ते घेतलं आणि श्री प्रभू बाबांनी आपल्या हाताने त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीकडे भिरकावून दिलं. ते शिंगूळ बुरड जे आहे गुडीशेव असेल गोल गोल ती फिरकून दिली. त्यांनी ती घेतली त्या प्रसाद म्हणून त्याला वंदन केलं आमच्या श्री प्रभावाला वंदन केलं आणि श्री प्रभावाच्या मुखातून एक शब्द निघाला जाय मेल्या चक्र्या होय चक्र्या म्हणे होय चक्र्या म्हणे आणि जाय मेल्या चक्र्या होय चक्र्या म्हणे. आणि असं ज्यावेळेस श्री प्रभू बाबांच्या मुखातून शब्द निघाला तिथे नामकरण झालं. हरिपाळ देवाचं शरीर चक्रपाणी महाराजांनी स्वीकारलं तिथे नामकरण झालं हरिपाळ म्हणून लागले तिथून पुढे त्यांचं नाव झालं श्री चक्रधर. आणि ज्ञानापाठोपाठ वैराग्य उपजे या सूत्राप्रमाणे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्यानंतर वैराग्याची प्रवृत्ती झाली आणि सालबर्डीच्या डोंगरामध्ये 12 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली ज्या सालबर्डीच्या डोंगरामध्ये तपश्चर्या केली ते सालबर्डीच्या डोंगरामध्ये त्यांच्याही अगोदर मुक्ताबाई नावाची एक भृतुरहरीची मुक्ताबाई ती योगीन झाली ती एक संन्यासी झाली योगीन झाली तिने तपश्चर्या केली अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर असे 1600 वर्ष तपश्चर्या करणारी ती माऊली आणि ती 1600 वर्ष तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याच्या दरम्यान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वैराग्य उपजलं होतं वैराग्याची प्रवृत्ती झालेली होती म्हणून सालबर्डीला आले आणि सालबर्डीला आल्यानंतर तिथे 12 वर्ष राहत असताना एक वेळेस मुक्ताबाईची त्यांची दर्श भेट झाली. मुक्ताबाईंनी स्वामींना बघितलं अजान भाऊ लंबकर्ण विशाल नेत्र 32 लक्षणी स्वामींची मूर्त बघितली आकर्षित झाली श्रीचरणाला लागली विनंती केली माझ्या गुंफेमध्ये चला पर्णकुटीत चला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ती मान्य केली आणि पर्णकुटीत गेल्यानंतर आपल्या केसाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे श्रीचरण स्वच्छ केले आसनावर बसवलं आणि फर्स्ट क्लास पैकी वनपुष्पांनी स्वामींची पूजा केली आणि तिथे स्वामींना कंदमुळ्याची आरोगना दिली. स्वामींनी ते कंदमुळे आवडीने खाल्ले आणि मुक्ताबाईच्या तोंडामध्ये एक शब्द आला की आज माझी या तपाचे भाग्य उधळले माझ्या तपाचं फळ मला आज मिळालं असं तिच्या मुखातून शब्द निघाला. असे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 5वे अवतार आहे. पहिले गोपालकृष्ण दुसरे दत्तात्रेय प्रभू तिसरे श्री चक्रपाणी महाराज चौथे श्री गोविंद प्रभू 5वे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आणि ज्या ज्या ठिकाणी या 5 अवताराचा स्पर्श झाला मनुधर्मयुक्त संबंध आला ती ते पाषाण आम्ही वंदनीय आहे ते ठिकाण आम्ही वंदनीय आहे म्हणून महानुभाव पंथामध्ये 1650 तीर्थ असे होते
आज थोडेफार कमी जास्त असू शकतात, पण 1650 तीर्थ असणारा महानुभाव पंथ, मग त्या तीर्थाच्या ठिकाणचे जे काही पाषाण आहेत ते आमच्या या देवपूजा वंदनासाठी आम्ही आणलेले आहेत. काही गोपालकृष्णाचे विशेष आहेत, काही श्री दत्तात्रेय प्रभूंच्या अवताराचा विशेष आहे, काही श्री चक्रपाणी महाराजांच्या अवताराचा विशेष आहे, काही श्री गोविंद प्रभू महाराजांच्या अवताराचा विशेष आहे, आणि जास्त करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवताराचे विशेष या महानुभव पंथाच्या संन्यासी असो, साधू असो, महात्मा असो, त्यांच्या आश्रमामध्ये महानुभव पंथाचा नामधारक असो, ज्याला आम्ही वासनिक म्हणतो, ज्याची वासना अनुसरण्याची आहे त्या वासनिकाच्या घरी हे वंदन असतं. याचे उपहार दाखवल्याशिवाय, याला सगळे पदार्थ दाखवल्याशिवाय, उपहार दाखवल्याशिवाय महानुभव पंथीय पंथाच वासनिक किंवा भिक्षुक अन्न ग्रहण करत नाही. पवित्रातले पवित्र ठिकाण जर आम्हाला जर कोणतं असेल तर संत या महानुभव पंथाचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे पंच अवतार पवित्र आहे. जगामध्ये सगळ्यात महत्वाची जर गोष्ट प्राप्त होणं महत्वाचं जर पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे, धन नको, द्रव्य नको, तुम्हाला प्रॉपर्टी नको, तुम्हाला इस्टेट नको, तुम्हाला जर पाहिजे असेल या आयुष्यामध्ये तर देव तुम्ही आपला साकारा, देव माझा, मी देवाचा, या तत्वाने आपण जीवन जगा. अशा पद्धतीने हे महानुभाव संप्रदायाचे पंच अवताराचे आपल्याला थोडक्यात या ठिकाणी मी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. आपण असेच थोडे थोडे व्हिडिओ आपण व्हिडिओ डाउनलोड करत जाऊ. दंडवत प्रणाम. सर्व अच्युत गोत्री याला माझा दंडवत.